नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेले आहोत आणि आजचा जो विषय आहे, आणि जर तुमचं जुनं घर असेल आणि जुन्या घरामध्ये समजा कौलारू घर असेल तर त्याचं रिनोव्हेशन कसं करायचं. आता जे तुम्ही पाहतात एक जुनं चिरे बांधकाम कौलारू छप्पर असणारं घर आहे आणि याला पूर्णपणे थप्पी बांधकाम आहे मित्रांनो. आणि याचं जे प्लॅनिंग आहे हे 25x23 फुटामध्ये आहे. याच्यामध्ये हॉल, 2 बेड, किचन अशा पद्धतीने अरेंजमेंट आहे. तर याचं आम्ही रिनोव्हेशन करणार आहोत. आणि रिनोव्हेशन करणार आहोत म्हणजे काय करणार आहोत, तर या ठिकाणी पूर्णपणे कौलारू छप्पर जे आहे ते खाली डिसमेंटल करणार आहोत आणि लिंटल लेवलपर्यंत चिरे बांधकाम आपण उतरणार आहोत. त्यानंतर दरवाजे पूर्ण बदलणार आहोत, खिडक्या ज्या लहान आहेत त्या मोठ्या करणार आहोत आणि पूर्ण लिंटल फिरवणार आहोत. तर अशा प्रकारचं हे काम आपण करू शकतो. जर ते काम उत्कृष्ट असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या भिंतीला तडे गेले नसतील तर आपण ते बांधकाम रिनोव्हेट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला पूर्ण डिमॉलिश करायची काही गरज नाही. आणि जर ते थप्पी बांधकाम चांगल्या प्रतीचं असेल तर त्याला आपण डायरेक्टली लिंटल वगैरे फिरवून स्लॅब टाकू शकतो. लिंटलवरती आपण 3 चिरे बांधकाम करणार आहोत, 3 थर लावणार आहोत. आणि आता जे तुम्ही प्लॅनिंग पाहताय हे नवीन प्लॅनिंग, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे की त्याचे जे दरवाज्याचे जे काही पोझिशन आहे तीसुद्धा आम्ही इकडचं तिकडं बदललेलं आहे. आणि त्या ठिकाणी जिना इन्सर्ट केलेला आहे, त्यानंतर टॉयलेट इन्सर्ट केलेलं आहे, एक पडवी वजा रूम इन्सर्ट केले. अशा पद्धतीनं आपण एक रिनोव्हेशनसुद्धा आपण करू शकतो. जर तुमचं अशा पद्धतीचं काही जुनं बांधकाम असेल तर त्याच्यावरतीसुद्धा आपण RCC स्लॅब, जर ते काम पाहिल्याशिवाय आपण सांगू शकत नाही, तर ते जर मजबूत भिंती असतील तर निश्चित तुम्ही अशा प्रकारचं रिनोव्हेशनचं काम, कारण जुन्या ज्या भिंती असतात त्या मित्रांनो चांगल्या सुस्थित असतात, फक्त ते पाहणं गरजेचं असतं, त्याचं डिसिजन घेणं महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारचं जर तुम्हाला आणि प्लॅनिंग करून हवं असेल, 2D 3D RCC डिझाईन, 3D इलेवेशन हे आम्ही ऑनलाईन सेवा देतो आहे. तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला आणखीन काही बांधकामाबद्दलचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही जॉईन बटन आमचं प्रेस करून तुम्ही जॉईन मेंबरशिप घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला तुमचा कॉल आम्ही ताबडतोब घेऊ शकतो. तुम्हाला लगेच काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जाईल. म्हणून जे कोणी मेंबरशिप घेऊ शकतात त्यांच्यासाठी हा एक फायदा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक व शेअर करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.